गाता ऐकता कंटाळा जो करी वास त्या आघोरी कुंभपाकी रागे यम धर्म जाचविती तया तुझ दिले कासया मुकोकान विषयांच्या सुखी अखंड जागसी न वजे एकादशी जागरण वेचुनिया द्रव्य सेवी मद्यपान नाही दिले अन्न अतिथिसी तुका म्हणे मग केला साहे दंड न ऐकती लंड सांगितले जय हरी विठ्ठल। व्यक्तीचे कर्मच त्या व्यक्तीची गती निश्चित करतात। मृत्यूनंतर 10 दिवसात जीवात्म्याला अतिवाहक शरीर प्राप्त होते। यापूर्वीचे मृत्यूनंतरचा प्रवास याचे 3ही भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तुम्ही तेथून बघू शकता। आता यापुढचा प्रवास 10व्याच्या दिवशी परिवाराची शुद्धी केली जाते आणि आत्म्याचा प्रवास सुरू होतो। ज्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झालेला आहे अशा व्यक्तीला जोपर्यंत त्याच्या मृत्यूची वेळ जवळ येत नाही तोपर्यंत त्याला पिशाच योनीमध्ये भटकावे लागते आणि मग अशा व्यक्तींसाठी नारायण नागबली हा विधी सांगितला जातो। परंतु श्रीमद भागवतामधील गोकर्ण आणि धुंदुकारी या आख्यायनामधून आपण जाणू शकतो की हरिकथा आणि हरिनामाचा जप हा फार महत्त्वाचा असतो। परंतु अकाल मृत्यू येऊच नये म्हणून जो कोणी नियमित पंढरीनाथांचं दर्शन घेतो, आईवडिलांचं दर्शन घेतो, तुळशी महाराणीचं वंदन करून जर त्या ठिकाणी बाहेर कामासाठी पडत असेल तर त्याला कधीच अकाल मृत्यू येत नाही। बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की 10व्या 13व्याचं जेवण करावं का, जेवणास कोणाला बोलवावं, पिंडदान करतात का आणि किती दिवसांनी आत्मा हा यमलोकात पोहोचतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच जणांना 10वे 13वे वर्ष श्राद्ध हे करण्याच्या पाठीमागचं विज्ञान माहिती नसते आणि म्हणून कर्मकांड करायचे म्हणून करतात आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या राहून जातात। 10व्याला किंवा 13व्याला आपण जो काही भोजनाचा प्रसाद बनवतो तर हा पहिल्यांदा पंढरीनाथांना पांडुरंगांना अर्पण करावा, त्याचा नैवेद्य भगवंतांना दाखवावा आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे त्याचा घास कावळ्याला ठेवावा, जेणेकरून भगवंतांचा प्रसाद घेतल्यानंतर जर अतृप्त आत्मा असेल तो देखील संतुष्ट होईल। बनवलेला प्रसाद हा सात्विक असावा, कांदा लसूण विरहित असावा। आलेल्या वैष्णवांना, साधू संतांना, ब्राह्मण वृंदाला हा प्रसाद द्यावा, कारण या लोकांकडे आध्यात्मिक शक्ती अधिक असते आणि हे लोकच खऱ्या अर्थाने आशीर्वाद प्रदान करू शकतात। म्हणून त्या ठिकाणी वैष्णवांना, साधू संतांना आणि ब्राह्मण वृंदांना आपण प्रसाद देतो, यामुळे त्यांच्या आशीर्वादाची सुकृती ही आत्म्याला मिळू शकते। आत्म्याचा प्रवास हा वर्षभराचा असतो, कारण 10व्यानंतर सलग 1 वर्षानंतर आत्मा त्या ठिकाणी यमलोकामध्ये पोहोचतो आणि म्हणून 13व्याच्या दिवशी वर्षभराचे पिंडदान केले जाते। हे पिंडदान करत असताना आपण श्रद्धापूर्वक करतो म्हणून ह्या क्रियांना श्राद्ध असे म्हटले जाते। तसेच आपण वर्ष श्राद्धापर्यंत प्रत्येक महिन्याला वैष्णवांना, उपास करूला जेवण घालतो, प्रसाद खाऊ घालतो, जेणेकरून श्रद्धापूर्वक आपण जे काही अर्पण करत आहो हे आपल्या आप्तेष्टांपर्यंत, मृत आत्म्यापर्यंत पोहोचावे। म्हणून 10व्याला प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागं हाच हेतू असतो की हरिकथा आणि हरिनाम हे त्या जीवाचा उद्धार करू शकतील। आता 10व्या 13व्यानंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो आणि आत्म्याचा प्रवास जो आहे हा करोडो योजन दूर आहे, एवढ्या लांब त्याला जायचं असतं आणि त्याला अतिवाहक शरीर भेटलेलं असतं। या संसारामध्ये आसक्त असणाऱ्या जीवात्म्याला यमदूत निर्दयतापूर्वक ओढून घेऊन जातात। 17 दिवस त्या व्यक्तीला वायुमार्गाने ओढून नेले जाते आणि मग हा आत्मा याम्यपुरापर्यंत पोहोचतो। जे लोक पाप कर्म करतात, क्रूर कर्म करतात, इतरांना त्रास देतात, शास्त्रांविरुद्ध वर्तन करतात, अशा लोकांना नरक हे कसे असतात याची फक्त 1% जाणीव या प्रवासादरम्यान होते। आत्मा याम्यपुरानंतर सौरीपुरामध्ये येतो, त्यानंतर नगेंद्र भवन, मग गंधर्वनगर, क्रौंशपुरूर, क्रूरपूर आणि विचित्र भवन या सगळ्या नरकांमध्ये जे पापी लोक असतील यांना ॲडव्हान्समध्ये फटके भेटतात, त्यांना दाखवलं जातं की काय शिक्षा होणार आहे, त्या भीतीने ते कापत असतात। त्यानंतर वैतरणी नदी पार करताना तुम्ही हरिनामाचा जप केला आहे का, कथा ऐकल्या आहेत का हे विचारलं जातं, गोदान केलं आहे का हे विचारलं जातं। जर केलं असेल तर त्याच वेळेस या वैतरणी नदीला पार करता येतं, अन्यथा त्यामध्ये बुडवलं जात असतं। नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक, आत्म्याला त्या ठिकाणी जाळलं जाऊ शकत नाही, बुडवलं जाऊ शकत नाही, परंतु जे यातना शरीर त्या ठिकाणी भेटलं आहे त्या यातना शरीराने व्यक्तीला या दुःखाची जाणीव होते। मग वैतरणी नदी पार केल्यानंतर त्या ठिकाणी व्यक्ती ब्रह्मपूर, नानाक्रंदनपूर, तप्तपूर, रौद्रनगर, पर्यावर्षनपूर, शीताढ्यपूर, बहुधर्म भीतीपूर इथपर्यंत पोहोचतो।
अशा प्रकारच्या या प्रवासानंतर एक वर्षानंतर व्यक्ती हा यमलोकात पोहोचतो आणि आपण पृथ्वीवरती वर्ष श्राद्ध करतो. वर्ष श्राद्ध करण्याचा हेतू हा असतो की जर व्यक्ती त्या ठिकाणी यमलोकामध्ये यमदेवासमोर उभा आहेत, जर त्याला त्या ठिकाणी काही पुण्याची आवश्यकता असेल अथवा त्याची सुकृती कमी पडत असेल तर त्या ठिकाणी अन्नदान करून, इतरांना वस्त्रदान करून, हरिकथा करून आपण त्याच्या पुण्याची अपेक्षा करतो. या दिवशी, वर्ष श्राद्धाच्या दिवशी घरातील सगळ्या लोकांनी एकत्र यावं, अन्नदान तर करावंच, ते पण भगवंतांना भोग लावून अन्नदान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी तुळशी महाराणीसमोर बसून हरिनामाचा जप करावा, अधिकाधिक हरिनामाचा जप करावा. आणि जो काही जप होईल तर आचमन पात्रामध्ये हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडावा की हे भगवंता, आमच्या घरातले जे आप्तेष्ट आज एक वर्ष झालेलं आहेत, आज तुमच्या दरबारात उभे आहेत, त्यांना मी सुकृती प्रदान करतो, त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी कल्याण करा, त्यांना सद्गती प्रदान करा, या प्रकारे प्रार्थना करावी. जर व्यक्तीचे पाप असतील तर त्याच्या 28 नरकांचं वर्णन हे श्रीमद भागवतामध्ये येतं. हे फक्त मुख्य नरक झाले, त्यापेक्षा अजून नरकांचं वर्णन हे फार भयानक आहे. तर हे 28 नरक कशा प्रकारे असतात हे वर्णन आपण पुढील मागामध्ये बघू. तोपर्यंत हरे कृष्ण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.